राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः पुढे येऊन हे पुस्तक मागे घ्यायला सांगावं आणि भाजप अध्यक्ष अमित शहांनी महाराष्ट्राची क्षमा मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पाहूया ते नेमकं काय म्हणालेत. आज मोदी भक्तांनी कहरच केला. बेशरमपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आणि मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली. शिवाजी महाराज कोण? एकमेव अद्वितीय असं रसायन जे जगाच्या अंतापर्यंत परत कधी निर्माणच होऊ शकत नाही. सूर्याचं तेज, सूर्याची आग आणि मोदी. उपाधी देणारे खुशमस्करे खूप असतात, पण ती आपल्याला उपाधी शोभते की नाही हे आपल्याला तर समजतं. शेवटी प्रत्येकाला इथे आपली मला लायकी माहितीच असते. आपण शिवाजी महाराजांच्या कुठे बसतो ही समज मोदींना तर असेल. त्यामुळे पुस्तक ऐकताच, बघताच किंवा कळताच मोदींनी माघार घ्यायला हवी होती. पण सत्तेची गुरमी डोक्यात असल्यामुळे मीच सिकंदर, मीच शिवाजी याच्या पलीकडे विचारच नाही. अर्थात जे पुस्तक काय महान असेल त्याच्यावर बंदी घाला असं मी काय म्हणत नाही, कारण का पुस्तकात वाचण्यासारखं काहीच नसेल. 6 वर्षात या देशाची सामाजिक आणि आर्थिक झालेली अधोगती 70 वर्षात कधीच झाली नव्हती. काय लिहिणार? विकासाबद्दल लिहिणार? तो आहे कुठे? नोकऱ्या लागल्या लिहिणार काय? लिहिण्यासारखं काहीच नाही पुस्तकामध्ये. त्यामुळे खुशमस्करांच्या टोळींनी केलेला प्रताप याबद्दल स्वतः मोदींनी प्रतिक्रिया द्यायला हवी, कारण का आता फारच झालंय. आणि त्यामुळेच मला वाटतं की स्वतः मोदींनी या पुस्तकाची माघार जाहीर करावी आणि महाराष्ट्राच्या झालेल्या अपमानाबद्दल, अस्मितेला लावलेल्या धक्क्याबद्दल बीजेपीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी महाराष्ट्राची क्षमा मागावी.